तर आज आहे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती. भव्य मिरवणूक आयोजक बाबूभाई गायकवाड. तर नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कवटकर तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो आणि राहुल ड्रमर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आज पण मी लवली हाऊसवर येऊनच आपल्या ब्लॉगची सुरुवात करतोय आणि आज आहे 14 एप्रिल. आणि 14 एप्रिलला काय असतं आणि काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर आज आहे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती. तर त्याच निमित्त आपल्याला आज रॅलीचा शो आहे उल्हासनगरमध्ये, तर तिकडेच जायचं आहे वाजवायला. आणि भीमजयंतीच्या रॅलीचे शो वाजवायला केवढी मजा येते तुम्हाला तर माहितीच असेल. आणि त्या भीमजयंतीच्या रॅलीला वाजवायचं काय सगळीच मजा येते. तर आज आपल्याला तिकडेच जायचं आहे वाजवायला. तर आता सगळे निघायची प्रोसेस चालूच आहे आपली, टेम्पो वगैरे सगळा पॅक झाला आहे सामान घेऊन. अरे अंड्या बाय, आज अंड्या पण आल्या खूप दिवसाने. तर आज पण बघूया तिकडे कसा क्राऊड असेल आणि काय धमाल येते. हा ब्लॉग तुम्ही नक्की पूर्ण बघा. आणि आज आपल्याला खूप दिवसाने हातगाडी सेटअपचा शो आहे. हा, तुम्हाला सेटअप सांगायचा राहिला. आपल्याला रनिंग शो आहे आणि हातगाड्या असणार आहेत आणि 2 रोटो असतील आणि पाठी आपला सौरभ असेल कीबोर्ड वगैरे बँजो वगैरे लावून. तर आजचा म्हणजे गणपतीत जसा आपला सेटअप असतो तसा सेटअप आहे. हातगाड्या आपण खूप दिवस झाले लावल्याच नाही आहेत. वाळकेश्वरला पण आपल्याला होता पण तिकडे आपण ट्रॉली लावलेली तुम्ही बघितलं असेल. आज हातगाड्या लावणार आहे आपण. आज फुल सेटअप आहे आपला. 2 रोटो असतील, 6 बेस असतील, 4 का 5 ड्रम आहेत, 2 ताशे, 2 थापडोल, बस एवढा आपला सेटअप असेल. तुम्हाला सगळं काय बघायला भेटेलच. आता निघायचीच प्रोसेस चालू आहे आपली इकडनं. मी काय टी शर्ट घातली नाही आहे, टी शर्ट मी तिकडे जाऊन घालीन कारण की तिकडे आपल्याला सेटअप करायचं आहे हातगाडीला. आता रोटो वगैरे बांधायचं आहे सगळा, त्यामुळे मी टी शर्ट घातली नाही. तिकडे जाऊन टी शर्ट घालतो. दम लागला एवढा फास्ट फास्ट बोललो आहे कारण की मी बोललो कधी पोचतो आणि कधी इंट्रो घेतो आहे. टेम्पो इथे मागेच आपला थांबा, दाखवतो बॅक कॅमेराने. आता टेम्पो निघाला आपला. हे खरोखर चालवतोय का हुलाहुल करतोय? हे खरोखर चालवतोय मयूर? खरोखर नाही ते वाटत. अरे होय, टेम्पो घेऊन गेला तो बघ. खरोखरच नेला, कोणलाच विश्वास नाही लिंबूने नेला. बाकी आम्ही आता रिक्षाने वगैरे चाललोय. पप्या चला, तर आता निघतो आम्ही. आता टेम्पो वगैरे आणि सगळेच पुढे गेले. आता आम्ही चाललोय मागून आणि मी रिक्षा चालवतोय. नाही मी रिक्षा नाही चालवते, असंच जरा शिकतोय. जरा थोडीफार चालून झाली. नऱ्या बऱ्या आलेले आहेत आणि जय पण आले. आता जय सौरभच्या जुडेले आहे आणि आम्ही चाललो आता. आणि जरा सीन आहे, जरा सीएनजी कमी आहे गाडीमध्ये. हे बघा ऑरेंज कांडी आहे, सीएनजी संपत आलं आणि ऑइल पण नाही. आता जाऊन पहिले सीएनजी आणि ऑइल टाकतो. बाकी इथे बजा काय आहे, भारते आहे. जय भाई आलाय. जय कसा आहे ते सौरभच्या जुडीले? भारते भारते जय आणि तुम्ही आहे. आज काय पाण्यामध्ये मगर, आपला जायचं उल्हासनगर. हा चल, हाय चल साबाश. आहे का नाही आपला लवलीचा करायचा आहे नाच उल्हासनगर 5. अरे जय जय पण आता एक बोलणार आहे. जय एक बोल. नाही भारतीय आपल्याला तर जातो. आता निघतो इकडनं आणि पहिला सीएनजी आणि ऑइल टाकतो पहिले, नाही तर वांदे होतील आपले. आणि ते टाकतो आणि डायरेक्ट आपल्या लोकेशनला जायला निघतो. आणि डायरेक्ट आता आपण आधी मध्ये भेटलो तर भेटू, नाही तर डायरेक्ट लोकेशनला जाऊ तिथेच भेटू. नऱ्या बऱ्या आणि मी आणि माऊलीला आम्ही पिकअप केलं इथे गाडा सर्कलवरनं.
आता इथे पुढेचा सीएनजी पंप आहे, तिकडे जाऊन सीएनजी टाकतो आणि मग डायरेक्ट उल्हासनगर पाच नाव आहे, पाच गायकवाड पाडा, तिकडे आपण हळदी शो केलं होतं, तिकडेच आपल्याला जायचं वाजवायला. आता सीएनजी टाकतोय, सीएनजी टाकून होईल आपला, आता लगेच ऑइल टाकूया आणि निघूया. मग आपला सीएनजी टाकून झालाय, पण इथे सौरभ आणि भारत्या वगैरे पण आलेत, ते पण सीएनजी टाकतायत. आता आपण आता सीएनजी वगैरे ऑइल वगैरे टाकून सगळं झालेलं आणि निघालेलो आहे तिकडनं, आणि आपल्या 132वी भीम जयंती आज, त्याबद्दल मी इथं हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दिल्याच आहेत. पण आता असंच आम्ही रिक्षात जाता जाता असंच गाणी बोलत चाललेलो, म्हणजे मला पण येतात गाणी, पण मी बोलत नाही जास्त, तुम्हाला माहिती आहे जेवढं जमतं तेवढं बोलतो. पण आपले माऊली आणि नरे आहेत, ते एकदम मस्त बोलत होते गाणं, तर बोललो थांबा आपण जरा ब्लॉग मध्ये घेऊया, बघा बघा तुम्ही कसे बोलतात ते गाणी वगैरे. त्यांच्याकडनं शुभेच्छा घ्या तुम्ही 132व्या जयंतीच्या. कपडा न लता न खायला मस्ता मजी ती होती माय मोठी, माया भिमान माया बापान मान माय सोन्यान भरली होती, माया भिमान भिमान माय सोन्यान भरली होती. कडक कडक आवाज नसेल थांबा करा सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमा सारखा माणूस खरा जन्म येईल का, माझ्या भीमराया वाने सांगा पुढारी होईल का, माझ्या भीमराया वाने सांगा पुढारी होईल का, पुढारा सांगा पुढारी होईल का, पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का. आता अजून एक पुढचं गाणं सादर करत आहेत माऊली आणि नरेश दोघ पण ना. चला 1 2 3 स्टार्ट. आगमन माझं गेलय आनंदुना, आगमन माझं गेलय आनंदुना, बापा साहेबांच्या मोठुना आलं हे नाना, दिसया शोभुना बापा साहेबांच्या मोठुना, ये उमर में बाली बोली बाली शेर का छोरा हो, ये उमर में बाली बोली बाली शेर का छोरा हो, अरे भीमराज का बेटा मैं तो जय भीम वाला हूँ, अरे भीमराज का बेटा मैं तो जय भीम वाला हूँ, तुला भीमान माणूस केलं तुझ्यासाठीच समजे दिल, नको विचरू भीमाचे बोल बोल गर्वान जय भीम बोल, लाल र लाल र लाल लाल लाल, तुला भीमान माणूस केलं तुझ्यासाठीच समजे दिल, नको विचरू भीमाचे बोल बोल गर्वान जय भीम बोल. तुम्ही बघितलं असेल आपल्या दोन भावांनी एकदम फुल एकदम माऊलच बदलून टाकला. इथे आम्ही आता विठ्ठलवाडी क्रॉस केले, उल्हासनगरला पोहोचतोच आहे, इथपर्यंत कसा पोहोचतो काय समजलंच नाही, मस्त गाणी बोलत बोलत एकदम मस्त मजा आली आहे. आता ही गाणी इथे नुसतं बोलूनच आपल्याला एवढी मजा आली आहे, आता तिकडे तर जाऊन आपल्याला वाजवायचं आहे. पण आपला कसा आज फुल सेटअप आहे, तर आपले आज पोरं कोण फ्री आहेत का नाही ते तिथे गेल्यावर समजेल, मग त्या हिशोबाने आपल्याला व्हिडिओ काढायला भेटतील. हा ब्लॉग जास्त चांगला बनवायचा प्रयत्न करणार आहे मी, बघूया कसा बनतोय. फक्त तुम्ही ब्लॉगला स्किप करू नका, पूर्ण एंडपर्यंत बघा. अजून तिकडची धमाल बाकी आपली, तिकडचा एकदम जल्लोष बघायचा आपल्याला. आपण लोकेशनला तर पोहोचतोच आहे, आपल्याला मॅपला अजून 9 ते 10 मिनिटं दाखवत आहेत, म्हणजे ऑलमोस्ट पोहोचत आलो आपण. पण त्याच्या आधी जरा नव्याची चहा प्यायची इच्छा झाली म्हणून आम्ही चहा प्यायला थांबलो आहे. मावली नाही तिथे, यांनी पण व्लॉग चालू केला आहे. अरे मी चहा पित नाही, तुम्हाला माहिती आहे ओनली कॉफी. कॉफी पितो आहे नरेश, झाली का आपली नराची झाली पण जा पिऊ, त्याला जाम तलप लागलेली झाली ना, या कॉफी आणि चहा घ्यायला या. आम्ही आता पिऊन घेतो आणि डायरेक्ट लोकेशनला जाऊन भेटतो. आता आता आपण लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि हातगाड्या आपल्याला त्यांनी दिल्या आहेत, दाखवतो तुम्हाला.
हे बघा स्टँड लगेच उभे करायला सुरुवात केली आहे. टेम्पोतनं सामान पण उतरवतो आपण. अरे भीमराजचा बेटा म्हणतो जय तुम्हाला. काय आलो आलो सर. सेटअप लागतो आपला. रोटो उभा करून ठेवला. आता बांधतायत आज गाडी. किती जण लागलेत कामाला. भारती आहे, परे आहे, मयूर आहे, मजाक आहे. न्यू बेल्ट, न्यू बेल्ट. हे डीजे वाला इकडचं नाही रे, ते पॅक आहेत. नवीन आपण बेल्ट घेतलाय. पहिल्यांदाच लावतो आज आपण बेल्ट नवीन. जरा जरा धांदल चालली. फर्स्ट टाइम लावतोय म्हणून हा कावले आपल्याला. आज भव्य मिरवणूक. आयोजक बाबूभाई गायकवाड. सामाजिक फाउंडेशन. आपल्या रोटोला कट्टे झालेले आहेत. सेकंड आणि थर्ड टॉमला तातडीने आग देऊया. पण बाजूला बघा सगळे आपले लहान लहान पोरं सगळे कसे फक्त काय चाललंय. आता हे जा ना पेटवून आणलं. चायनीज वाल्याकडे गेला आहे पेटवून घ्यायला. बिरजू बिरजू बिरजू. जाऊ पाटी नाही सगळे. आता आता आवाज तू नाही वाजतोय रे. लहान मुलांना कामाला लावतोय बघा कसा. लहान मुलांना कामाला लावतोय बघा. मला आपला सेटअप वगैरे लावून झाला आणि मी टी शर्ट पण चेंज करून घेतले. आपल्याला वाजवायला चालू करायचं आहे.
जेवढा विचार केलेला त्याच्यापेक्षा जास्त क्राऊड आहे तुम्हाला दाखवतो. आपला शो तर चालूच आहे, 2 मिनिटं आधी जरा बंद केलाय, तेवढ्यात तुम्हाला क्राऊड दाखवतो आपला. बघा क्राऊड बघू शकता तुम्ही. फुल फुल पॅक आहे, फुल. आपली पोरं इथे केवढीशी वाटतात. बाबा आपला व्हिडिओ काढतोय, हेल्प करतोय फुल. चला आता परत वाजवायला चालू करू आपण. जे आता भेटू आपण परत वाजवायला चालू करू. पॅकअप पॅकअप पॅकअप, फायनली आपला पॅकअप झालेला आहे. आणि आपला भाव एक तो म्हणजे हेल्प करतो आपल्याला फुल. व्हिडिओ पण खूप काढला आहे आणि आता सामान खोलायला पण हेल्प करतोय. काय रे मजा आली का? अरे थँक्यू. पॅकअप झालेला आहे. घड्याळ घातलायस का? मोबाईल मध्ये दाखव किती वाजलेत जरा. 11:32 झालेले आहेत आणि आपण चालू केलेलं 5:30 काहीतरी. हा 5 ते 7 तास झाले असतील काय ते मोजा. आता मी काय मोजत नाही. आणि आज झालं एकदम डेंजर झाले पोरांची. इकडे तुम्हाला दिसणार नाही काळोख आहे. इथे सामान आपण ठेवलंय काढून. मी आता उजेड पडल्यावर तुम्हाला भेटतो, थांबा जरा थोड्या वेळात. चला तर तुम्ही बघितलं असेल आपला सामान वगैरे आता पॅकअप होत आहे. तिथे काळोख आहे म्हणून मी तिकडे काय शूट घेत नाही, ते साईडला शूट घ्यायला आलं. आणि बघा पार्टी लोकेशन इकडेच आपण स्टार्टिंगला चालू केलेलं वाजवायला आणि तिकडे येऊनच बंद झालंय. आता मी प्रॉपर एकदम टायमिंग वगैरे विचारला सगळ्यांना. थांबा काळोख येतोय, थांबा जरा उजेडच जाऊया. आता मग आपण गेलो का? हा हा. तर आपण 5:30 चालू केलेलं आणि 11:30 बंद केलेलं आहे. म्हणजे आपण टोटल 6 तास वाजवलेलं आहे आणि मध्ये काहीच ब्रेक नाही. ब्रेक थोडं भेटलं, क्राऊड दाखवायला भेटलेलो ना, ते फक्त 2 का 5 मिनिटं असं, 2 नाही तर 5 मिनिटं आधी बंद केलेलं. फक्त हातगाडी आपली पुढे गेली नव्हती, म्हणजे मागे राहिलेली, त्यासाठी आपण थोडं बंद केलेलं. तेवढाच ब्रेक, बाकी आपला ब्रेक वगैरे काही झालाच नाही. स्टार्ट टू एंड वाजवले, वाजवलं तर मजा आली. क्राऊड तर तुफान, एकदम तुफान क्राऊड होता. आणि पोरांनी पण आज जास्त करून नॉनस्टॉप वाजवलं आहे एकदम. आणि रनिंग पण खूप मोठी होती. जयला तर जाम मजा आली आहे. पुढच्या वर्षी ऑर्डरला मी येणार नाही. जय नाही येणार या ऑर्डरला, जमला जय. आला बेकार झाली, माझी पण आला बेकार झाली म्हणून जयला बोललो चल एकदा आपण ब्लॉग एंड करूया. 5 वेळा पडता पडता वाचलं, 5 वेळा पडता पडता वगैरे वाचलंय. तर आजचा ब्लॉग बघितला असेल असाच होता आपला आजचा ब्लॉग. वाजवायला मजा आली जयंतीला आणि जयंतीच्या शो वाजवायला मजाच येते. आणि मस्त धमाल आली, क्राऊड पण खूप होता. एवढे जबरदस्त नाच होते तर वाजवायला पण मजा आली. तर हा ब्लॉग मी जास्त आता ताणवत नाही खरंच. आई शपथ सांगतो, आई शपथ
कॅपॅसिटी नाही बाबा, आता मला ब्लॉग पुढे वाढवायची, तर इथेच मी एंड करून टाकतो ब्लॉग. तर नेक्स्ट ब्लॉग आपला असणार आहे एकदम भारी असणार आहे, सांगू का नको तुम्हाला असं झालं आहे, नाही सांगत. तुम्ही बघाच नेक्स्ट ब्लॉग आपला कुठला असेल. तो ब्लॉग आपला मागच्या वर्षी पण बनला, यावर्षी पण बनणार आहे, समजून जावा. कुठला नाही समजा असेल तर नक्की बघा आपला पुढचा ब्लॉग काय असणार आहे, मस्त असणार आहे. तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कुत्र्यापण एवढे भुकत आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत नीट पोचत नसेल. तर चला भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये एकदम कडकवाल्या. तर तोपर्यंत चला टाटा बाय बाय, भेटू लवकरच.